नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल संतोष कुमार रंगदार यामध्ये। या माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी क्वेश्चन बँक आपल्याला दिलेली आहे आणि ही क्वेश्चन बँक दिल्यानंतर 12वी इतिहास यामधील प्रकरण पहिले आन्सर की आपण घेत आहोत त्यामध्ये सुरुवातीला आपण विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला अ ब, दुसरा अ ब आणि तिसरा अ ब याविषयी पहिल्या भागामध्ये आपण चर्चा केलेली आहे। आजच्या भागामध्ये आपण प्रश्न चौथा अ ब, त्यानंतर प्रश्न पाचवा, प्रश्न सहावा आणि सातवा याविषयी चर्चा करणार आहोत। ते कशा प्रकारे आपल्याला सोडवायचं आहे याविषयी आपण माहिती घेणार आहोत। कारण का तर लेखनाची सराव आपल्याला होणं अत्यंत आवश्यक आहे, यासाठी आपण याविषयी चर्चा करणार आहोत। त्याचप्रकारे आपण तुम्हाला काही स्वतः त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्यासाठी दिलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारे आपण आता सुरुवात करूया क्वेश्चन बँक विथ आन्सर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला एप्रिल 2021 या परीक्षेला सामोरे जात असताना कशा प्रकारे तयारी केली पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रश्नाचा सराव व्हावा यासाठी आपल्याला क्वेश्चन बँक देण्यात आलेली आणि ही क्वेश्चन बँक विथ आन्सर आपण 12वी इतिहास या विषयाची घेतो। यामध्ये आज आपण प्रश्न चौथा अ ब, पाचवा, सहावा आणि सातवा याविषयी चर्चा करणार आहोत। कशाप्रकारे लिहिला पाहिजे आणि तुम्हीसुद्धा सराव त्या ठिकाणी करायचा आहे। सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत अवश्य पहा आणि परीक्षेला जाताना समोरे त्या ठिकाणी आपल्याला हसत खेळत आपण अभ्यास करूया आणि परीक्षेला सामोरे जाऊया। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद पुणे यांनी क्वेश्चन बँक दिली आणि त्या क्वेश्चन बँकमधील आज आपण प्रश्न चौथा अ टिपा लिहा। यामध्ये या ठिकाणी क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला चार टिपा दिल्या आहेत। युरोपातील धर्मयुद्ध, युरोपातील धातुविज्ञान, आर्थिक राष्ट्रवाद आणि चौथा औद्योगिक क्रांतीचे परिणाम। तर आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये पाच दिलेले असतात, पाचपैकी तीन सोडवायचे आहेत आणि सहा गुणाचे आहेत, म्हणजे प्रत्येकी दोन गुणाची टिपा ही आपल्याला विचारली जाते आणि ती कशाप्रकारे लिहायची याचं आपण एक उदाहरण या ठिकाणी युरोपातील धर्मयुद्ध याविषयी माहिती घेऊत आणि बाकीच्या टिपा ज्या आहेत ते स्वयं अध्ययनासाठी विद्यार्थी मित्रांनो आपण पुस्तक वगैरे वाचायचं आणि त्या ठिकाणाहून वाचन करून युरोपातील धातुविज्ञान, त्यानंतर आर्थिक राष्ट्रवाद आणि औद्योगिक क्रांतीचे परिणाम याविषयी तुम्ही घरी सराव करायचा आहे। तर आपण पाहूया प्रश्न चौथा अ टिपा लिहा। यामधील पहिली टिपा युरोपातील धर्मयुद्ध, हे लिहित असताना कशा प्रकारे लिहायचं आहे। प्रश्न चौथा अ अशा प्रकारे त्या ठिकाणी नोंद केल्यानंतर खाली नंबर एक लिहायचा आणि त्यानंतर युरोपातील धर्मयुद्ध अशा प्रकारे लिहायचं आणि त्याला अंडरलाईन करायचं आणि खालील ओळीमध्ये आपल्याला थोडक्यात दोन गुणासाठी असल्यामुळं मुद्देसुद्धा लिहिणं आवश्यक आहे आणि तेसुद्धा पॅरिग्राफ पाडून आपण लिहायचं आहे। तर या ठिकाणी युरोपातील धर्मयुद्ध, जेरुसलेम अँड बेथलहेम ही शेरे ज्यू ख्रिश्चन व इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी अत्यंत पवित्र आहेत। या ठिकाणी लिहित असताना कुठं अंडरलाईन करायचं काय नाही हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, ही शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यात होती। 11व्या शतकात ही शहरे परत मिळविण्यासाठी इस्लामी सत्ताधीश आणि युरोपीय राजे व ख्रिश्चन धर्माच्या अनुयायांनी वेळोवेळी केलेल्या 9 लढायांना धर्मयुद्ध क्रुसेडस म्हणतात। एकूण 9 धर्मयुद्धे झाली।
शेवटी इजिप्तचा प्रमुख सलादीन याने इसवी सन 1187 जेरुसलेम जिंकून घेतले. धर्मयुद्धाचा शेवट झाला तरीही जेरुसलेम व परिसरातील प्रदेश हा इस्लामी सत्तांच्या ताब्यात राहिला. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2×5 अशा प्रकारे लिहायचे. तर यामध्ये तुम्ही लिहित असताना व्यवस्थितपणा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. 2×5 आपल्याला टिपा विचारली जाते आणि एकूण टिपा आपल्याला 3 सोडवायचे आहे. 6, 5 पैकी 3 टिपा सोडवायचे आहेत. प्रत्येकी 3 गुण आहेत. टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये या ठिकाणी येतो. तर एक टीप दिली आहे. बाकीच्या जे इतर टिपा आहेत त्या म्हणजे युरोपातील धातुविज्ञान, आर्थिक राष्ट्रवाद आणि औद्योगिक क्रांतीचे परिणाम हे तुम्ही या उदाहरण दिलेलं त्याप्रकारे तुम्ही लिहायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न 4 पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. तर आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये 5 दिलेले असतात. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. 9 गुण आहेत. प्रत्येकी 3 गुण आहेत या ठिकाणी. उदाहरणादाखल आपण या ठिकाणी युरोपातील सत्ताधीश व व्यापारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला याविषयी माहिती घेणार आहोत. बाकीचे 2 जे आहेत, औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली, त्यानंतर छपाईचा शोध ही जगाला मिळालेली प्रबोधन काळातील देणगी आहे, हे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी स्वयं अध्ययनासाठी घ्यायचे आहेत प्रश्न. स्वतः लेखनाचे सराव करणं अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक आहे. तर आपण सुरुवातीला पाहूया पहिली बाब. या ठिकाणी पाहत असताना पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. युरोपातील सत्ताधीश व व्यापारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला. तर या ठिकाणी आपल्याला कृतीपत्रिका आराखड्यामध्ये अशाही प्रकारचा प्रश्न येऊ शकतो की युरोपातील पोप, सामान्य जनता, सत्ताधीश व व्यापारी यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिला. अशा प्रकारचा एक प्रश्न आपल्याला येऊ शकतो. त्यानुसार आपण या ठिकाणी उत्तर तयार केलेले आहे हे लक्षात घ्यायचं आहे. अशा प्रकारे लिहिल्यानंतर उत्तरामध्ये लिहिल्यानंतर अंडरलाईन करायचं आणि कारण म्हणून लिहायचं. आता पोप यांनी काय केलं, जेरुसलेम ही येशू ख्रिस्तांची जन्मभूमी मुक्त करायची होती त्यांना, त्यामुळे त्यांनी पाठिंबा धर्मयुद्धांना दिलेला आहे. त्यानंतर सामान्य जनतेने कशामुळे पाठिंबा दिलेला आहे, धर्मयुद्धाच्या कल्पनेने युरोपातील सामान्य जनता भारावून गेली होती. या काळात ख्रिस्ती धर्माचे धर्मप्रमुख पोप यांनी लोक धर्मयुद्धात सामील होतील त्यांना पापशालनासंदर्भात विशेष सवलती जाहीर केल्या, त्यामुळे या युद्धात जनतेने मनापासून सहभाग घेतला. युरोपातील सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी या युद्धांना कारणीभूत झालेली आहे. या ठिकाणी अंडरलाईन ज्या ठिकाणी केलं अशा प्रकारे आपण योग्य ठिकाणी अंडरलाईन करणं आवश्यक आहे. त्यानंतर रोमन सम्राटांनी कशामुळं पाठिंबा दिला, सत्ताधीश आपण ज्या म्हणतो, रोमन सम्राटांना धर्मयुद्धाच्या आधारे सिरिया आणि आशिया मायनर येथे स्वतःची सत्ता प्रस्थापित करायची होती. त्यानंतर धनिक आणि व्यापारी यांनी कशामुळं पाठिंबा दिलेला आहे, इटलीतील फेनिस आणि जेनोवा या व्यापारी शहरांमधील धनिकांना मध्य आशियात बाजारपेठा प्रस्थापित करायच्या होत्या. यासारख्या विविध कारणामुळे शेवटी आपण लिहायचं विद्यार्थी मित्रांनो वरीलप्रमाणे, किंवा यासारख्या विविध कारणामुळे युरोपातील जनता, व्यापारी आणि सत्ताधीश यांनी धर्मयुद्धांना पाठिंबा दिलेला आहे. आणि बाकीचे जे आहेत उदाहरणं त्या ठिकाणी विधाने, या ठिकाणी औद्योगिक क्रांती सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली, त्याला काय कारणीभूत, कोणते कारण कारणीभूत ठरलेले आहेत ते त्या ठिकाणी आपण लेखनाचा घरी सराव करायचा आहे. त्यानंतर छपाईचा शोध ही जगाला मिळालेली प्रबोधन काळातील देणगी याचासुद्धा तुम्ही पुस्तक व्यवस्थित वाचन करून त्या ठिकाणी आपण आपल्या इतिहास शिक्षकांच्या काही अडचणी विचारून त्या ठिकाणी आपण सोडवायचे आहे. अशा प्रकारे प्रश्न अ आणि ब आपण या ठिकाणी पाहिले. यानंतर आपण प्रश्न 5 याविषयी माहिती घेऊ. आता ही माहिती घेत असताना प्रश्न 5 तुमचे मत नोंदवा. 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. आपल्याला 9 गुणासाठी कृतीपत्रिकेमध्ये असतो.
या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन बँक मध्ये सरावासाठी आपल्याला चार प्रश्न देण्यात आलेले आहेत। या ठिकाणी आपल्याला स्वतः त्या ठिकाणी तुमचे मत नोंदवायचे असल्यामुळे याची पूर्णपणे तयारी ही तुम्ही करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमचं मत हे नोंदवायचं आहे। कशा प्रकारे नोंदवायचं आहे? औद्योगिक क्रांतीचे भारतावरही परिणाम झाले, आता काय झालेले आहेत, हे पुस्तकाचा आधार घेऊन पुस्तकामध्ये जी मूल्य ठरलेली आहेत त्या मूल्यावर आधारितच आपण प्रश्नाचं उत्तर, आपलं मत त्या ठिकाणी आपण मांडायचं आहे। तर पहिलं उदाहरण घेऊया। या ठिकाणी फक्त तुम्हालाच लिहायचं आहे, औद्योगिक क्रांतीचे भारतावरही परिणाम झाले अशा प्रकारे याविषयी माझे मत खालीलप्रमाणे असे, आणि तुमचं मत मांडायचं त्या ठिकाणी की भारतातील घरगुती उद्योगांचा राज झाला याविषयी, त्यानंतर भारतातील कापड उद्योग मंदावला, त्यानंतर इंग्रजांचे आर्थिक धोरण भारतापेक्षा इंग्लंडच्या हिताचे झाले, त्यानंतर रेल्वे वापरात आल्यामुळे युरोपीय राष्ट्रांचा माल भारतात खेडोपाडी जाऊन पोहोचला, यातूनच भारताचे आर्थिक शोषण झाले, अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीचे भारतावर दुर्गम परिणाम झाले असे मत माझे आहे। असं स्वतःचं मत त्या ठिकाणी मांडायचं आहे। तीन गुणासाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जातो आणि तीन त्या ठिकाणी सोडवायचे आहेत। बाकीचे उदाहरणं ज्या ठिकाणी दिले आहेत ते सुद्धा तुम्ही सोडवायचं आहे। सोडवत असताना क्रमांक लिहिल्यानंतर उत्तरामध्ये औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला अशा प्रकारे लिहून अंडरलाईन करून त्या ठिकाणी आपण याविषयी माझे मत खालीलप्रमाणे अशा प्रकारे लिहायचे। तशाच प्रकारे तिसरा जो आहे, युरोपात 15वे व 16वे शतक हा प्रबोधनाचे उत्कर्ष काळ समजला, तो अशा प्रकारे लिहून अंडरलाईन करून खाली त्या ठिकाणी माझे याविषयी खालीलप्रमाणे मत असे लिहायचे। त्यानंतर युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक विज्ञानाचा पाया रचलेला आहे, हे अंडरलाईन करून वाक्य कशाप्रकारे युरोपात 17व्या शतकामध्ये निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक विज्ञानाचा पाया रचलेला आहे, हे आपलं मत या ठिकाणी पुस्तकाचा आधार घेऊन आपल्या शिक्षकांनी इतिहास शिक्षकांनी ज्या प्रकारे आपल्याला सांगितलेलं आहे इतिहासाचं मूल्य आणि पुस्तकाचं मूल्य त्या ठिकाणी लक्षात घेऊन आपण त्याचं उत्तर आपलं मत या ठिकाणी नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न 6वा। आता कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न 6वा हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे। पुढील प्रश्नाची सविस्तर उत्तरे लिहा अशा प्रकारचा असतो। 3 पैकी 2 सोडवायचे आहेत, 10 गुणासाठी आहे, म्हणजे प्रत्येकी 5 गुणासाठी हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे। या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया, युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे व परिणाम स्पष्ट करा। या ठिकाणी युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे विचारली आहेत आणि त्याचे परिणामसुद्धा विचारलेले आहेत, 2 मुद्दे विचारलेले आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर कापड उद्योगात झालेली औद्योगिक क्रांतीची माहिती लिहा, जे काय कापड उद्योगामध्ये औद्योगिक क्रांतीची झाली होती त्याविषयी आपल्याला माहिती सविस्तर लिहायची आहे। त्यानंतर प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास आणि वैज्ञानिक शोध यांची माहिती लिहा, प्रबोधन काळामध्ये विज्ञानाचा विकास कशाप्रकारे झाला आणि कोणकोणते वैज्ञानिक शोध लागले, याचा 2 मुद्द्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी करायचं आहे, कारण हा दीर्घोत्तरी प्रश्न आहे। आता हा प्रश्न सोडत असताना आपण कशाप्रकारे लिहिलं पाहिजे या ठिकाणी उदाहरणादाखल आपण या ठिकाणी पाहूया। तर प्रश्न 6वा नंबर 1 उत्तर लिहित असताना युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे व परिणाम अशा प्रकारे अंडरलाईन करायचं आणि थोडक्यात प्रास्ताविक त्या ठिकाणी लिहायचं। युरोपात 9 धर्मयुद्ध झाली, इसवी सन 1096 पहिले धर्मयुद्ध झाले आणि इजिप्तचा प्रमुख सलादीन याने इसवी सन 1187 जेरुसलेम जिंकून घेतले, या धर्मयुद्धाचा शेवट झाला तरी जेरुसलेम आणि त्याच्या परिसरातील प्रदेश इस्लामी सत्तांच्या ताब्यात राहिलेला आपल्याला दिसून येतो। त्यानंतर युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे अशा प्रकारे मग पहिला जो मुद्दा आहे त्या ठिकाणी लिहायचा, अंडरलाईन करायचा आणि त्याच्या अपयशाची कारणे लिहायची। पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूने पाहिलेले। त्यानंतर अपयशाचे दुसरं कारण धर्मावरील कमी झालेली श्रद्धा। तिसरं कारण युरोपातील विविध राजांमधील एकीचा अभाव। पोप व जर्मन सम्राट यांच्यातील वितुष्ट आणि
बायझेंटाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव ही युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशास कारणीभूत ठरलेली आहेत. कारणीभूत ठरलेली आपल्याला दिसून अशा प्रकारे काढले. त्यानंतर धर्मयुद्धाचे परिणाम काय झालेले आहेत हे त्या ठिकाणी आपण यायचं. युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम अशा प्रकारे लिहिल्यानंतर अंडरलाईन करायचं. आणि युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम खालीलप्रमाणे आहेत. नंबर एक, काही इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धामुळे सरंजामशाहीचा अस्त झाला, लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली. 3, क्रमांक, मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटली आणि जर्मनीतील शहरांना नवे क्षेत्र खुली झाली व नवा व्यापारी वर्ग उदयास आला. त्यानंतर युरोपातील युद्धतंत्रात बदल घडून आले, त्यात किल्ले बांधणी, किल्ल्यांचा लढाईने ठाणे म्हणून उपयोग, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणी, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी गोष्टींमध्ये युरोपीय राजांनी प्रावीण्य मिळवले होते. नंबर 5, परिणाम, लढाईचा खर्च भागविण्यासाठी युरोपमधील राजांनी नवीन कर लागू केले. त्यानंतर युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, अत्तरे, पोशाखांचे वेगवेगळे प्रकार, सुती व रेशमी कापड, मसाल्यांचे पदार्थ, औषधे इत्यादी गोष्टी परिचित झालेल्या आहेत. त्यानंतर 7, युरोपीय राष्ट्रांच्या धर्मयुद्धाच्या काळात अरबांशी झालेल्या संपर्कातून अनेक नवीन विषयांशी संपर्क आला. त्यानंतर रसायन, संगीत, व्यापार या क्षेत्रातील अनेक अरबी शब्द युरोपियन लोकांनी आत्मसात केले. तर या प्रकारे वरीलप्रमाणे युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम झालेले आहेत. अशा प्रकारे त्यानंतर या ठिकाणीच विद्यार्थी मित्रांनो इतर जे उदाहरणं आहेत प्रश्न दिले आहेत, कापड उद्योगात झालेली औद्योगिक क्रांतीची माहिती लिहा, याचा सविस्तर तुम्ही सराव करायचा आहे, लिहायचा आहे. त्यानंतर प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास आणि वैज्ञानिक शोध यांची माहितीसुद्धा तुम्ही सराव त्या ठिकाणी करायचा आहे. गृहपाठासाठी हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत आणि लेखनाचा सराव होणं अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि हे पूर्ण करून आपल्या शिक्षकांना व्हॉट्सॲपवर तुम्ही आपापल्या कॉलेजच्या पाठवू शकता. त्यानंतर प्रश्न 7 जो आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर माहिती लिहा. हा दीर्घ उत्तरी प्रश्न आहे. कृतीपत्रिका आराखड्यामध्ये हा आपल्याला 5 विचारले जातात. 5 पैकी 3 प्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येकी 5 गुणासाठी, म्हणजे एकूण 15 गुणाचा प्रश्न आहे आणि 5-5 गुणाचे 3 सोडवायचे आहेत 5 पैकी 3. या क्वेश्चन बँकमध्ये आपल्याला 2 दिलेले आहेत, 2 पैकी आपण 1 कशा प्रकारे सोडवायचं आहे हे पाहूत. आणि त्यानंतर तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी सराव करायचा आहे आणि ते सराव केल्यानंतर तुम्ही सोडवायचं आहे, लेखनाचा सराव करायचा आहे. तर पहिला प्रश्न काय आहे, भौगोलिक शोध व शोधक याविषयी सविस्तर माहिती लिहायची आहे आपल्याला. त्यामध्ये अ, मार्को पोलो, हेनरी द नेव्हिगेटर, ब आणि क, बार्थोलोमो डायस यांच्याविषयी भौगोलिक शोध आणि शोधक हे आहेत, शोधक यांनी कोणकोणते भौगोलिक शोध लावले याविषयी आपल्याला माहिती सविस्तर लिहायची. त्यानंतर प्रबोधन काळात लागलेल्या विविध वैज्ञानिक शोधांची माहिती त्या ठिकाणी आहे. त्यामध्ये धातुविज्ञानमध्ये कोणकोणते शोध लागले, यंत्राचा उपयोग यामध्ये कोणकोणते शोध लागले आणि वस्त्रोद्योगात कोणकोणते शोध लागले याविषयी माहिती तुम्ही स्वयं देण्यासाठी सोडवायचं आहे. आणि बाकीचे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ पॉज करून वेळोवेळी स्क्रीनशॉट काढून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो आणि वहीमध्ये आपला सराव करून आपल्या इतिहास शिक्षकांना त्या ठिकाणी व्हॉट्सॲपवर पाठवून त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर आपण करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया प्रश्न 7. खालील प्रश्नाची दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तर लिहा. तर या ठिकाणी मुख्य मुद्दा लिहिणं आवश्यक आहे आपल्याला. तर भौगोलिक शोध व शोधक अशा प्रकारे लिहायचं. त्यानंतर
तिन्ही मुद्दे लिहायचे, मार्को पोलो, हेनरी द नेव्हिगेटर, बार्थोलोमी डायस. त्याच्या खाली लिहायचं आपल्याला खाली ओळीमध्ये, या दर्यावर्तीने प्रबोधन कालखंडात अज्ञान भूप्रदेश शोधण्याची मोलाची कामगिरी यांनी केलेली आहे. यामध्ये नंबर अ मार्को पोलो लिहायचं, अंडरलाईन करायचं, ती ओळ सोडून देऊन खाली लिहायचं, मार्को पोलो या इटालियन प्रवाशाने युरोपाला सर्वप्रथम चीनची आणि आशिया खंडातील इतर देशांची ओळख करून दिलेली आहे. त्यानंतर मार्को पोलो चीनमध्ये कुबलाई खान या राजाच्या दरबारात राहिला, तेथे त्याने मंगोलियन आणि चिनी भाषांचा अभ्यास केलेला आहे. आणि कुठं अंडरलाईन करायचं काय नाही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर ब मुद्दा हेनरी द नेव्हिगेटर, अंडरलाईन करायचं, खालील ओळीमध्ये लिहायचं, 15व्या शतकातील पोर्तुगालच्या या राजपुत्राने युरोपातील अज्ञात प्रदेश शोधण्यास प्रोत्साहन दिले. यातूनच आफ्रिकेच्या जवळ असलेल्या मँडेरा व एझोरेस या दोन द्वीपसमूहाचा शोध लागलेला आहे. आणि पोर्तुगीजांनी आफ्रिकेतील लोक युरोपात आणले आणि त्यांना गुलाम बनवले आहे. आणि आफ्रिकेत मिळालेले सोने त्यांनी मायदेशी नेलेले, अशा प्रकारे. त्यानंतर क मुद्दा जो आहे या ठिकाणी आपण पाहूया, बार्थोलोमो डायस लिहायचं आहे, अंडरलाईन करायचं, त्याच्या खालील ओळीमध्ये लिहायचं, पोर्तुगालचा राजा दुसरा जॉन याच्या आज्ञेनुसार डायस मोहिमेवर निघाला. आफ्रिकेचे दक्षिण टोक त्याला सापडल्यावर त्याने या भागाला प्रथम केप ऑफ स्टॉर्म्स, वादळाचे भूशिर असे नाव दिले. या कुठं अंडरलाईन करायचं काय नाही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर पुढे ते बदलून केप ऑफ गुड होप, आशेचे भूशिर असे करण्यात आले. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा तो पहिला दर्यावर्ती होता. तर हे मोठे प्रश्न सोडत असतानाच त्या ठिकाणी मग शोधून काढायचे आणि पुस्तकातसुद्धा आपण अंडरलाईन करायचं आहे. हे उदाहरणादाखल या ठिकाणी अशा प्रकारे दीर्घोत्तरी प्रश्न आपण पाहिलेला आहे. तर दुसरासुद्धा या ठिकाणी दिलेला आहे, तोसुद्धा तुम्ही सरावासाठी करायचा आहे. प्रबोधन काळात लागलेल्या विविध वैज्ञानिक शोधाची माहिती लिहायची आहे. त्यामध्ये धातुविज्ञान, यंत्राचा उपयोग, वस्त्रोद्योग असे मुद्दे लिहून अंडरलाईन करून त्याविषयी माहिती योग्य प्रकारे लिहायची आहे. आणि अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी लेखन, वाचन आणि मनन याचा सराव त्या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.